बाळ गणेश, माते तू मला इथे मोदक खायला बोलवलंयस ना? मोदक खायला नाही, कामासाठी बोलावलं आहे. हे घे, ह्या वस्तू तू तुझ्या बाबांजवळ नेऊन ठेव. हा पण माते, यावेळी तर पिताश्री कैलासावर आहेत, तिथे गेलो तर माझा खेळ थांबवावा लागेल. बाळ गणेश, या क्षणी तुझे बाबा ध्यान करतायत, तुला हे आवडेल का की त्यांचं ध्यान संपल्यानंतर त्यांना स्नानासाठी फुलांचा गंध आणि उपारण नाही मिळालं तर? तू बरोबर बोलतेस माते, आधी मात्या पित्याची सेवा त्यानंतरच सारे खेळ. चला मूषक महाराज, कैलासावर जाऊया. आणखी वेगाने मूषक महाराज, आणखी वेगात. अरे थांब मूषका, आपण कैलासावर पोहोचलोत. कोण आहे? तू हे धर आणि ते मला दे. प्रभु बाल गणेश, प्रभू तुम्हाला असं पाडण्याचं धाडस कोणी केलं सांगा मला, मी त्याचं डोकंच फोडून टाकतो. हे सर्व तुम्हीच केलं आहे नंदी महाराज. मी? परंतु मी कसं काय? हा अपराध तर तुमच्याच हातून घडलाय नंदी महाराज. चला आता वेळ न दवडता तुमचं वचन पूर्ण करा, तुम्ही तुमचं डोकं फोडा. जर हा अपराध माझ्याकडून घडला असेल तर मला याबद्दल दंड मिळायलाच हवा. मी आताच त्या डोंगराला जाऊन धडक घेतो. अरे थांब नंदी महाराज, त्या डोंगराऐवजी जर तू त्या वृक्षाला धडक दिलीस तरीही तुझं वचन पूर्ण होईल. कशी आपली आज्ञा गणेश. अगम बरोबर बोललास तू, हा तर मारूनच टाकेल. अरे कोणीतरी त्याला थांबवा. नंदी तिथेच थांब. बोला मूषक महाराज, या खोडी मध्ये मज्जा आली की नाही? नक्की आली प्रभू. नंदी ह्या वस्तू ताबडतोब पिताश्रींजवळ नेऊन ठेव. प्रणाम मुनिवर. प्रणाम मुनिवर. आयुष्यमान भव प्रभू बाल गणेश, आम्ही महादेवांना भेटायला आलोय. पिताश्री तर यावेळी ध्यानस्थ आहेत मुनिवर. मग त्यांना जागवा बाल गणेश, आम्ही त्यांना भेटणं अत्यंत आवश्यक आहे. मी आपल्या आवश्यकतेचं कारण जाणू शकतो का मुनिवर? ओम स्वाहा, ओम स्वाहा, ओम स्वाहा. थांब दुष्ट राक्षसा, तुझा मृत्यूचा समय जवळ आलाय.
ऋषी, माझ्याशी टक्कर घेण्याच्या तुझ्या धाडसाचं मला कौतुक वाटत, म्हणून तुला जीवनदान देतोय. परंतु हे जीवनदान केवळ उद्यापर्यंतच आहे. उद्या मी तुम्हा सर्वांना मारून खाऊन टाके. जर आपण वेळीच या शेंदुरासुराचा नायनाट नाही केला बालगणेश, तर हा असुर मानव जातीसाठी काल ठरेल. मला वाटत इतक्या शुल्लक कार्यासाठी तुम्हाला पिताश्रींची साधना भंग करण्याची आवश्यकता नाहीये मुनिवर. त्या दुष्ट शेंदुरासुराला तर मीच बघून घेईन. परंतु प्रभू, आपण तर अजून बालक आहात आणि तो. शरीराची तुलना करून तुम्ही मला जोखू नका मुनिवर. दिसायला मुंगी छोटी असते, पण ती हत्तीच्या सोंडे मध्ये जाऊन त्याला हरवण्याची ताकद बाळगते. तुम्ही सगळे तयार आहात ना? हो प्रभू. मग चला. पुन्हा अशी चूक केलीस ना तर बघ. निर्दोष प्राणी आणि ऋषी मुनींना मारून स्वतःला शूरवीर समजणाऱ्या शेंदुरासुरा, मी तुला लढण्याचं आव्हान देतो. बाहेर ये शेंदुरासुरा. कोणाचा मृत्यू निकट आलाय जो माझ्याच द्वारावर मला आव्हान देतोय? हिम्मत असेल तर बाहेर ये शेंदुरासुरा. कुणाचा मृत्यू निकट आलाय जो मला आव्हान देतोय? समोर ये. समोरच तर आहे शेंदुरासुरा, खाली तर बघ. तू मला मारणार बालक? नाही शेंदुरासुरा, मी तुला नाही मारणार. तर तुझा अहंकारच तुला मारेल. असं दिसतंय या राक्षसाची मती भ्रष्ट झाली आहे. पण तुला असं का वाटतं भृंगी? कारण माझ्याकडे बुद्धी आहे जी तुझ्याकडे नाहीये. तुझे धन्यवाद शेंदुरासुर. तुझ्या या हसण्याच्या कलेने माझे खूप मनोरंजन केले आहे. शेंदुरासुर, जे मृत्यूचं दुसरं नाव आहे, तो तुला मनोरंजनाचं साधन वाटतो? अर्थातच. आता बोलण्यात वेळ वाया नको घालवू शेंदुरासुर. जर तू मला वचन देतोस की आजपासून तू कोणत्याही ऋषी मुनींना आणि मनुष्यांना सतावणार नाही, तर मी महादेव पार्वती पुत्र बाल गणेश तुला सोडून देईन. तर तू आहेस महादेव पुत्र बाल गणेश? मग ठीक आहे, मी व्यर्थ वेळ वाया घालवणार नाही आणि तुला आत्ताच चिरडून टाकतो. चिरडून टाकण्याची इच्छा बाळगतोस? आधी पकडून तर दाखव. ओम ह्रीं क्रीं श्रीं गदा फट स्वाहा. ओम ह्रीं क्रीं श्रीं धनुष्यबाण फट स्वाहा. आता बघतो तू कसा काय वाचतोस बाल गणेश.
ओम नमः शिवाय। आपल्या पराक्रमावर शंका घेतल्याबद्दल आम्हाला क्षमा करा प्रभू बालगणेश। शंका सोडा मुनिवर, तुमच्या नादामध्ये मी आणि नंदी महाराज पिताशीना उपर्ण आणि फुलांचा सुगंध द्यायला विसरलो। आता ते ध्यानातून उठण्यापूर्वी मला या वस्तू तिथे नेऊन ठेवायला हव्यात। मी जातो, प्रणाम। बाल गणेश की जय। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। हे बाल गणेश, माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी कायम असू द्यावी। तुम्ही आलात स्वामी प्रसाद। राणी इंदुमती, आम्हाला हे कळत नाहीये की आमच्या सारख्या रूपवान पतीला सोडून तुमचं मन या ढेर पोट्या आणि मोठ्या नाकाच्या गणेशामध्ये कसं रमत। आम्ही राजा चित्रांगद आहोत, आमच्या सारखा कोणी रूपवान? राजन, आम्ही शिकार करायला चाललो आहोत जंगलात। हे बाल गणेश, यांना क्षमा करावी। यांच्या वतीने मी आपली माफी मागते। कृपा करून आपली दयादृष्टी आमच्यावर कायम राहू दे। बरोबर बोलतोय सगम, नंदीला बघावं तेव्हा कायम रागच येत असतो। किती रागीट आहे तो, आणि रागात त्याचा चेहरा किती भयंकर दिसू लागतो। अरे फक्त मुलंच नाहीत तर मोठेही घाबरून जातील त्याचा भीतीदायक चेहरा पाहून। काय? अरे नाही, एकट्याने नाही, आपण दोघे मिळून नंदीला असा धडा शिकवू, तो रोज असाच आपली मालिश करत राहील। अरे सेवक, इतक्या जोरात नाही, हळू हळू। तुझ्या शरीरात काय नंदीचा आत्मा आलाय की काय? नंदी, तू तर आम्ही ते काय म्हणू, मी भीतीदायक दिसतो काय? आता बघा भीती म्हणजे काय। आणि तू रे, तुझं बाहेरच काढतो। अरे नंदी, काय झालं तुला? इतका चिंताक्रांत का आहेस? तुला पुन्हा अग्गम आणि बग्गमने त्रास दिला का? नाही प्रभू, अग्गम आणि बग्गम मुळे मी काळजीत नाहीये। यांना ठीक करायला मला येतच। मी काळजीत आहे राजा चित्रांगद मुळे। प्रभू, तो नेहमी आपल्या बद्दल वाईट साईट बोलत असतो। आपण काहीतरी करा प्रभू। आपल्याला तर माहितीच आहे राणी इंदुमती आपली किती भक्ती करते ते। शांत नंदी, शांत। राजा चित्रांगदाचं रूपच त्याला धर्मसंकटात टाकेल। Oh, God.
कोण आहे समोर? हे घे, मी समोर आली. बोल. मी शिकार इथे मी अडकलो. महालाकडे जाण्याचा रास्ता सांगाल का? राजा चित्रांगद आहेस ना तू? अतिशय रूपवान. विचार करते की तुझ्याशी लग्न करावं, मग आपण दोघे मिळून शिकार करूया आणि हरवण्याची समस्याच राहणार नाही, कारण हे जंगल माझं आहे. इथली प्रत्येक गोष्ट माझी गुलाम आहे. अरे हे तर राक्षसिणीचं जंगल आहे आणि महाराज तर घोर जंगलात आतमध्ये निघून गेले आहेत. नाही, हे राणीला सांगावं लागेल, नाहीतर अनर्थ होईल. नाही, हे प्रभू, हे काय झालं? माझ्या पतीला राक्षसिणीने? नाही 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 नाही, मला प्रभूंची मदत मागायला हवी. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. को को कुरुमे देव, कुरुमे देव. ओहो प्रभु, हे श्लोक किती कठीण आहे. मूषक, श्लोक कठीण नाहीयेत, तुझी बुद्धी कठीण आहे. प्रभु, प्रभु, प्रभु. अरे नंदी, काय झालं? राजा चित्रांगदला राक्षसिणीने पकडले आणि तिला त्याच्या बरोबर लग्न करायचंय, आणि राजाने असं नाही केलं तर ती त्याला मारून टाकेल. शेवटी राजाच्या रूपवान शरीराने त्याला धर्मसंकटामध्ये टाकलंच. चल मूषक, आजचा अभ्यास झाला. चला आज त्या राक्षसिणीला धडा शिकवूया आपण. हो म्हण राजा, लग्न कर माझ्याशी, नाहीतर हे झाड तुला मारून टाकेल आणि मग लोक मलाच आरोपी ठरवतील की मीच तुला मारलंय. खूप खाई आहे तुला विवाह करण्याची राक्षसिणी. तुम्ही सगळे कोण आहात? ओहो, असं भटजी आले आहेत, माझं लग्न करून द्यायला आला आहात? राक्षसिणी, राजाला सोडून दे आणि मी तुला वचन देतो की मी तुला काहीही करणार नाही. तू मला घाबरतोयस ना? मला तर जग घाबरतो आणि तुम्ही मला घाबरू पाहताय. विसरू नका, हे माझ जंगल आहे आणि इथे माझच राज्य आहे आणि इथली पानं सुद्धा माझे दास आहेत. चला जा इथून. मी जायला नाही, तुझी अक्कल ठिकाणावर आणायला आलो आहे. पकडा या सर्वांना आणि मारून टाका. बघितलं तुझ्या मित्रांची काय अवस्था केली मी? तुझी तर खूप इच्छा होत असेल ना मला मारण्याची, मला घाबरवण्याची. माझी सुद्धा हीच इच्छा आहे की तुम्हाला मारावं, मला घाबरवावं. काय झालं, मी काही चुकीचं बोलले का? नाही राक्षसिणी, तू काही चुकीचं बोलली नाहीयेस. माझे भक्त जेव्हा माझ्याकडे काही मनापासून मागतात तर मी ते त्यांना देऊन टाकतो. फक्त श्रद्धा त्यांची खरी असायला हवी. तू मनापासून मागितलं आहेस तर मी तुझी इच्छा अवश्य पूर्ण करेन. तथास्तु. काय आहे तथास्तु? घाबरवण्याचं काम माझं आहे, तुझं नाही. मी नाही घाबरत, कुणालाही नाही घाबरत. Oh!
मला मला माफ कर, मला सोडून दे, मी वचन देते मी या पृथ्वीवर कधी नाही येणार, कधी नाही। निघून जा आणि पुन्हा कधीही येऊ नकोस। बाल गणेश मला क्षमा करा, मला माझ्या सौंदर्याचा इतका गर्व झाला होता की मला चांगलं वाईट काहीच कळेनासं झालं होतं। प्रभू मी तुम्हालाही खूप वाईट साईड बोललो, माझ्यासारख्या पाप्याला क्षमा करा, क्षमा करा प्रभू। बाल गणेश तुमचे खूप खूप आभार की तुम्ही माझ्या पतीचे प्राण वाचवलेत। बाल गणेश मी नेहमीच राणीला अडवत असे तुमची पूजा करण्यापासून, परंतु आज हिच्या श्रद्धेमुळेच माझे प्राण वाचले आहेत। आजपासून केवळ राणीच नाही, रोज आम्ही दोघे तुमची पूजा करू। राजा मला आनंद आहे की आता तुला तुझ्या सौंदर्याचा अहंकार नाहीये, तुझ्या पत्नीच्या चांगल्या कर्माच्या फळामुळे तू आज सकुशल वाचला आहेस। असुरराज, 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 तिथेच थांब कटकासुर। ज्या विघ्नासुराला तीनही लोक घाबरतात, त्या विघ्नासुराचा शिपाई कुणाच्या भीतीने वळलेल्या पानाप्रमाणे थरथरतोय। असुरराज ही भीती नाहीये, हा क्रोध आहे। महर्षी अर्जुन ने तुमच्या आज्ञेचं उल्लंघन केलंय, ते पुन्हा हवन करतायत। त्यांची इतकी हिम्मत की आमच्या आज्ञेचं उल्लंघन केलं। दानासुर, सिंहासुर, काय आज्ञा आहे असुरराज? तुम्ही दोघे भाऊ या क्षणी महर्षी अर्जुनाच्या आश्रमात जा आणि त्यांना असा मृत्यू द्या की त्यानंतर तिन्ही लोकांमध्ये आमच्या आज्ञेचं उल्लंघन कुणीही करू शकणार नाही। जशी आज्ञा असुरराज। त्या महर्षीची एवढी हिम्मत झाली ज्याने माझ्या असुरांची अशी दुर्दशा केली। असुरराज तुम्ही आज्ञा दिलीत तर या क्षणी मी ऋषी अर्जुनचं शिर कापून तुमच्या चरणी अर्पण करतो। नाही डंकासुर, माझ्या सेनापतींना मारून त्या महर्षीने मला आव्हान दिलंय ज्याचा मलाच स्वीकार करावा लागेल। जशी आपली इच्छा असुरराज, परंतु या दोघांची दुर्दशा पाहून मी हेच म्हणेन कि तुम्हाला जरा सावध राहण्याची आवश्यकता आहे। असुरराज शक्य आहे कि ते काय? क्षमा असुरराज। क्षमेची आवश्यकता नाहीये डंकासुर, आमची शस्त्रे अस्त्रे तयार ठेवा। माहित नाही कसली वावटळ आहे ही जात। अगं बस 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 झालं पार्वती, आणखी किती खायला लावशील? तुम्हाला माझ्या हातचं जेवण आवडत नाही का? तुझ्यासारखं जेवण तर साऱ्या ब्रह्मांडात कुणीही नाही बनवू शकत पार्वती। माहित नाही हा बालगणेश अजून का नाही आला, आज तर खूप सारे मोदक बनवलेत मी त्याच्यासाठी। त्याला यायला जरा वेळ लागेल पार्वती। अर्थात? अर्थात
तुझ्या पुत्राला आम्ही मानवतेच्या रक्षणाचं कार्य सोपवलंय. महादेव, आपला पुत्र अजून बालक आहे, जर त्याला काही झालं तर मी तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही. पार्वती, तुझा पुत्र बालगणेश सृष्टीचा आरंभ आहे, त्याला काही होण्याचा अर्थ म्हणजेच सृष्टीचा अंत. अर्थात? तू अर्थात खूपच विचारतेस पार्वती. ते ओम गम गणपतये नमः. ओम अग्नि देवाय नमः स्वाहा. ओम गम गणपतये नमः स्वाहा. ओम भूत महर्षि, जर जीवन प्रिय असेल तर तात्काळ थांबाव हे हवन, अन्यथा या आश्रमाबरोबरच तुझं शरीर सुद्धा धुळीला मिळवून टाकेन मी. ही फळं तर खूप स्वादिष्ट आहेत. मग्गम? प्रभू, अग्गम म्हणतोय की समस्या गंभीर होत चाललीय. तुम्हाला महर्षींच्या रक्षणासाठी जायला हवं. तू निश्चिंत होऊन फळं खा बग्गम, इतकी स्वादिष्ट फळं सोडून इथून कोणी मूर्खच जाईल. मूर्ख ऋषी, तुला माझं बोलणं ऐकू येत नाहीये का? मी म्हणतो थांबव हे हवन. ओम अग्नी नमः स्वाहा. ओम नमः शिवाय स्वाहा. ओम नमः स्वाहा. आदरणीय ऋषिगण आणि शिष्य, हे हवन बंद होता कामा नाहीये. जशी आज्ञा महर्षी. ओम भूर्भुव स्वाहा. ओम महर्षी, हवन बंद न करता माझ्या जवळ येण्याचा अर्थ कळतो तुला? मृत्यू दंड मिळेल तुला. जीवन आणि मृत्यू तुझ्या हाती नाहीये असुरराज, परंतु जर तुला जिवंत राहायचं असेल तर आत्ता या क्षणी इथून निघून जा आणि भविष्यात इथे ढुंकूनही पाहू नकोस. असं बोलून तू माझा अपमान नाही तर आपल्या मृत्यूला आमंत्रण दिलं आहेस महर्षी. मरण्यासाठी सज्ज हो. थांब असुरराज. तू कोण आहेस बालक आणि हे सगळे कोण आहेत? तू कसला असुरराज आहेस विघ्नासुर, ज्याला बाल गणेशांबद्दल माहित नाही? हे महापराक्रमी बाल गणेश आहेत आणि आम्ही यांचे मित्र. हा अग्गम, हा बग्गम, हे नंदी आणि मी, प्रभूंचं प्रिय वाहन मूषक राज. मूषक असो की विदूषक, जिवंत राहायचं असेल तर जा आपल्या आईच्या कुशीत जाऊन लपा. असुरराज, अशा प्रकारची अभद्र भाषा तुला शोभत नाही. तुझ्या शक्तींना समाज कल्याणासाठी वापर. का विनाकारण हत्या करत राहतोस? माझी जी इच्छा असेल मी तेच करणार बालक. कोण आहे इथे जो मला आडवेन? मी तुला आडवेन असुरराज, मी तुझ्या क्रूरतेचा विनाश करेन. अजून भुईतून वर नाही आला आहेस बालगणेश आणि असुर राजला मारण्याची भाषा करतोस. जर तुझ्या दंडात शक्ती आहे तर ये, मार मला, मार. आता याचं काय होणार? काय काय झालं? काय होईल? तुम्ही गेलात कामातून. असुरराज, जेव्हा माझे भक्त मनापासून माझ्याकडे काही मागतात तर मी ते त्यांना अवश्य देतो, किंतु खरी श्रद्धा असायला हवी. तू मनापासून माझ्याकडे काही मागितलंस तर मी अवश्य तुझी इच्छा पूर्ण करेन. तथा अस्तु. Huh!
अजूनही वेळ आहे असुरासूर, जर तू तुझ्या शक्तींना योग्य कार्यात वापरण्याचं वचन देशील तर मी तुला सोडून देईन. मायावी बालका, मला एकदा इथून बाहेर पडू दे, मग तुला तुझ्या कुटुंबासोबत याच जागेवर जिवंत काढून टाकेन. मोठा तर तू झाला आहेस असुरराज, पण बुद्धी नाही वाढली. नाही, थांब थांब. समजावण्याची सीमा पार झाली आहे असुरराज. नाही नाही. विघ्नासुराच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी आपले खूप खूप आभार बालगणेश. आजपासून आपण विघ्नहर्ताच्या नावाने ओळखले जाल. विघ्नहर्ता बालगणेश जी. महर्षी, हा जय जयकार ठीक आहे, पण जर तुमच्या आश्रमामध्ये खायला मोदक असतील तर कृपा करून लवकर घेऊन या, मला भूक लागलीये. प्रभु, ते बघा वरती, ते आहेत लाडू. ते तर खूपच वर आहेत. आता काय करायचं? मी तुझ्या पाठीवर चढून प्रयत्न करतो. आता या. कसला आवाज येतोय बाळ गणेश? मी काही केलं नाही माते, हे मोदक त्या मूषक राजने खाली पाडले, तोच वर चढला होता. माझा हात तर बघ वरही पोहोचत नाही. किती त्रास देता तुम्ही सगळे मला. दोन तरी मिळाले. लबाडा, हे काय आहे? काय करू माते, तुला तर माहित आहे मला लाडू किती आवडतात ते. अच्छा, घोड कर. Thank you.
शंकर जी का डमरू बाजे, पार्वती का नंदन नाचे। शंकर जी का डमरू बाजे, पार्वती का नंदन नाचे। बर्फीले कैलाश शिखर पर जय गणेश की धूम। अजय हो, अजय हो, अजय हो, अजय हो, अजय हो। शंकर जी का डमरू बाजे, पार्वती का नंदन नाचे। बर्फीले कैलाश शिखर पर जय गणेश की धूम। मूषक गण सब भागे हैं सरपट। हो मन मोहक मन भावन नटकट, मूषक गण सब भागे हैं सरपट। विघ्न विनायक संकट मोचन, वक्र तुंड कजरारे लोचन। झूमे गाए बाल गणेश, भक्त जनों के कटे कलेश। इतना ज्यादा शोर, पार्वती आई उस ओर। डरकर माता उमा के आगे दुम दबाकर मूषक भागे, पर अपनी धुन में मस्त गजानन थिरक रहे हैं भूल के तनवन। गणेश, हे काय चाललंय? गोंधळ करू नकोस, तुझे पिताश्री योग ध्यानात लीन आहेत, त्यांच्या साधनेत विघ्न येईल बाळा। जशी आज्ञा माते। आणि त्यांच्या वस्तूंशी खेळू नकोस, ते खूप क्रोधित होतील। अलख निरंजन, अलख निरंजन। प्रणाम आचार्य। यशस्वी भव, आम्ही तुमचे पिता महादेवाचे दर्शन घ्यायला आलोय। क्षमा असावी ऋषिवर्य, ते योग साधनेत लीन आहेत, तुम्ही त्यांचं दर्शन नाही घेऊ शकत। आम्ही इतक्या लांबून एक अत्यावश्यक कार्याकरिता आलो आहोत, त्यांचे दर्शन करणे अत्यावश्यक आहे। त्यांची साधना भंग झाली तर ते क्रोधित होतात, तुम्ही पुन्हा कधी तरी याव। तू अतिथीचा अपमान करतोयस बालका, आम्ही महादेवाचं दर्शन अवश्य घेणार। हे असंभव आहे मुनिवर्य। अरे मूड बालका, तुला परशुरामाच्या क्रोधाबद्दल नाही माहीत। मी धमक्यांना घाबरत नाही मुनिवर्य, तुम्ही इथून जाणच योग्य ठरेल। घोर अपमान, आजवर देवांचंही एवढं धाडस नाही झालं जे माझा मार्ग अडवतील। तुमच्या अहंकाराचा सामना करण्याचं धाडस माझ्यात आहे। पुढे येऊ नका। Oh,
खूप धाडसी आहेस ना तू मुला, तर आता हा प्रहार सहन कर. प्रभू, हे तर शिवजींचा परशु आहे. परशुराम, क्षमा करावी महादेव, क्षमा करावी. क्रोधात माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. इतका क्रोध? तुम्ही तपस्वी आहात, यासाठीच वरदान मागता का की अबोध बालकावर प्रहार कराल? माता पार्वती, क्षमादान द्या. अवश्य मी हा अपराध केला आहे. क्षमा माते, क्षमा. तुम्हाला वाटतं तुम्ही क्षमा मागितल्याने माझ्या पुत्राचा दात पुन्हा जोडला तर जाणार नाही? पुन्हा जोडला तर नाही जाणार माते, परंतु हा तुटलेला दात व्यर्थ नाही जाणार. बाल गणेश या तुटलेल्या दाताने कित्येक महान कार्य करतील माते, ज्याची प्रशंसा तिन्ही लोकात होईल. आणि ते एकदंत या नावाने ओळखले जातील. या एकदंत बाल गणेशाला कोटी कोटी प्रणाम माते, कोटी कोटी प्रणाम. मूषक, नंदी, भृंगी, अग्गम, बग्गम, सगळे वेगाने धावा. जो जिंकेल त्याला मी दररोज 5 लाडू देईन. धावा. तुला लागलं तर नाही ना अगम? हे दोघ नेहमीच एकमेकांसोबत असे चिकटलेले असतात जणू. हे मला मान्य आहे नंदी. मलाही मान्य आहे. हे तू योग्य केलं नाहीस दुष्टासूर, याचे परिणाम तुला भोगावेच लागतील. परिणाम? कसले परिणाम? ते तुला बग्गमच सांगेल. शांत बग्गम, शांत. प्रभो, बग्गम अग्गमला संकटामध्ये पाहून इतका चिडतो का बर? याच्या मागे एक कहाणी आहे. अग्गम आणि बग्गम लहानपणापासूनच खूप चांगले मित्र होते. दोघांचे माता पिता महादेवांचे खूप मोठे भक्त होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. माझ्या कोंबड्याचा पाठलाग करणं कधी बंद कराल?
थांबा वात्रट मुलांना थांबा. वाह भाज्या बघून तोंडाला पाणी सुटलं मित्रा. तो विचार कसला करतोयस? सुरुवात कर. आता तू तुझं काम सुरू कर. अग्गम आणि बग्गम आपल्या शक्तींसोबत खूप प्रेमाने एकत्र राहत होते. एक दिवस त्यांच्या आई वडिलांमध्ये महादेवाचा कोण मोठा भक्त आहे ही स्पर्धा सुरू झाली आणि दोन्ही कुटुंब एकमेकांचे शत्रू झाले. इतकंच नव्हे, दोघांच्या आई वडिलांनी त्या निष्पाप बाल मनांमध्ये सुद्धा एकमेकांविरुद्ध विष भरलं. राशीलना त्याच्यापासून लांब. हो बाबा, सांगून ठेवतोय तुला, आजपासून तू बग्गमला भेटायचं नाहीस. हो. मला तुझी खूप आठवण येत होती बग्गम. मी आज संध्याकाळी मैदानामध्ये येईन, तू भेटशील ना मला तिथे? तुझ्या बाबांनी हे योग्य नाही केलं हं अग्गम. ते माझ्या बाबांपेक्षा मोठे महादेव भक्त नाहीयेत. आपण यापुढे भेटता कामा नये बग्गम. या दरम्यानच असुरांच्या सैन्याने गावावर आक्रमण केलं. असुरांच्या सैन्याने आक्रमण केले, मग काय झालं प्रभू? सगळीकडे त्राही त्राही माजली. अग्गम, तू माझ्या जवळ येऊ नकोस, मी तुला आता ओळखत नाहीये. बग्गम ऐक, बग्गम. घाबरू नकोस बग्गम, मी आलो आहे मित्रा. मी तुला दूर ढकलत होतो आणि तू मला वाचवायला आला आहेस का गम? कारण तू माझा मित्र आहेस. नाही.
अग्गम, अग्गम तू घाबरू नकोस, मी तुला काही होऊ देणार नाही। अग्गम तू ठीक तर आहेस ना? घायाळ अग्गमला बक्कम वैद्यराजांकडे घेऊन गेला, जिथे पूर्ण एक महिना अग्गमवर उपचार झाले आणि त्या एका महिन्यामध्ये बग्गमने दिवस रात्र अग्गमची सेवा केली। त्याने बोललेल्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला आणि परिणामी तो अग्गमची नवी भाषा शिकला। मला क्षमा कर अग्गम, मला माहिती माझ्यामुळे तुझी जीभ। आणि अशा प्रकारे अग्गमची निस्वार्थ प्रेम भावना पाहून बग्गम आत्मिक रूपाने त्याच्याशी एकरूप झाला आणि तेव्हापासून अग्गमला संकटामध्ये पाहिल्यावर तो अतिक्रोधित होतो। त्या दोघांची दुःखद कहाणी ऐकल्यानंतर आम्हाला संकोच वाटू लागलाय प्रभू। तुला असं वाटून घेण्याची आवश्यकता नाहीये मूषक, मित्रांची थट्टा मस्करी मैत्रीची शक्ती वाढवते। आपण बरोबर बोलताय प्रभू, परंतु आम्हाला या दोघांची आमच्या वागण्याबद्दल क्षमा मागायला हवी, तेव्हाच आम्हाला आमच्या आत्मक्लेशापासून मुक्ती मिळेल प्रभू। घ्या, आले हे दोघ, मागा क्षमा। आम्हाला क्षमा करा अग्गम। प्रिये, आपण आत कसे आलात? नंदीने तुम्हाला अडवलं नाही? प्रिये, तो तर माझा दास आहे, तो मला कसं काय अडवेल? पण मी त्याला पहारा द्यायला सांगितलं होतं, त्यांनी माझी आज्ञा पाळायला हवी होती। परंतु मी तुझा पती आहे, मला अडवण्याचं काय कारण? नंदीने ही योग्य नाही केलं, पण तो तरी काय करणार, तो स्वामी भक्त आहे, त्याचा आपल्या स्वामींना अडवण्याचं धाडस झालं नसेल। मला एक असा गण हवाय जो बुद्धिमान असेल, साहसी असेल आणि माझ्या आज्ञेचं पालन करेल। मी स्वतः एक असा गण बनवेल। कर अद्भुत संकल्प ये मन में, मां गौरी छूट गई जतन में। कर अद्भुत संकल्प ये मन में, मां गौरी छूट गई जतन में। भरे
माते पुत्र गणेश आज्ञा माते हे बगबाळा मी स्नानगृहात स्नानासाठी जाते तू द्वारावर बस आणि जोवर मी सांगणार नाही तोवर कुणालाही आत येऊ देऊ नकोस जशी आज्ञा माते मी कुणालाही आत येऊ देणार नाही तू निश्चिंत मनाने जा थांबा क्षमा असावी प्रभू पण आपण आत नाही जाऊ शकत हे बालका तू कोण आहेस आणि माझा मार्ग का अडवतोयस मी गौरी पुत्र गणेश आहे आणि मातेच्या आदेशाचं पालन करत आहे तिचा आदेश आहे की जोवर ती आज्ञा देणार नाही कुणालाही प्रवेश दिला जाऊ नये गौरी पुत्र मग हा आदेश माझ्यासाठी नाहीये कारण मी गौरीपती शिवशंकर आहे बाजूला हो बालका कदापि नाही जोवर माता आज्ञा देणार नाही मी कुणालाही आज जाऊ देणार नाही हट्ट करू नकोस वेड्या मुला मार्गातून बाजूला हो हे असंभव आहे बघ तुला माझा क्रोध माहित नाहीये मार्गातून दूर हो नाही तर परिणाम वाईट होतील परिणाम काहीही होऊ दे सूर्य पश्चिमेला उगवू शकतो चंद्र त्याचा मार्ग बदलू शकतो परंतु मी माझा धर्म सोडू शकत नाही हट्टी बालका ओ ओ शांत शांत प्रभू हा अनर्थ घोर अनर्थ भगवान शंकर क्रोधित होऊन अनर्थ करत आहेत मला मध्यस्थी करावीच लागेल थांब पुत्र गणेश तू अशा प्रकारे हट्ट धरता कामा नाहीये हट्ट मी नाही पिताश्री करत आहे तुला पिताश्रीच्या आज्ञेचं पालन करायला हवं मार्गातून दूर हो पित्याच्या आज्ञेचं पालन करू मग मातेच्या आज्ञेचं काय होईल आणि मातेचा आदेश मी कधीही मोडू शकत नाही हट्ट नको करूस मोठ्यांचं नेहमी ऐकावं द्वारातून बाजूला माझ्यासाठी सर्वात मोठं स्थान मातेच आहे मी बाजूला होणार नाही याला युक्तीने बाजूला करावं लागेल अन्यथा महादेव शंकर क्रोधित झाले तर अनर्थ घडेल हे बघ बाळा जर माझं ऐकशील तर मी तुला बक्षीस देईन बक्षिसाचं लालूच दाखवून तुम्ही मला अवज्ञा करायला सांगता हे तुम्हाला शोभत नाही मला शिकू नकोस दूर हो नाहीतर आता भीती दाखवताय परंतु मी घाबरणारा नाहीये याला वश करण्यासाठी शक्तीचा वापर करावाच लागेल तुला शिक्षा करावीच लागेल स्वामींनी माझ्या पुत्राचा वध केला नाही पुत्र गणेश हे तुम्ही काय केलं प्राणनाथ क्रोधामध्ये आपल्याच पुत्राचा वध केलात आणि आपले देवगण शांतपणे उभे राहून हे दृश्य पाहत राहिले कुणालाही या भोळ्या बालकाची दया नाही आली मला माझा पुत्र परत हवाय जिवंत तुम्हाला याला प्राणदान द्यावं लागेल अन्यथा मी सुद्धा इथेच प्राण त्यागेन हे शक्य नाहीये माझ्या शस्त्राच्या प्रहाराने जे शीर धडा वेगळं झालं ते पुन्हा जोडलं नाही जाऊ शकत आता केवळ एकच उपाय आहे एखाद्या अशा बालकाचं शीर जे तुमच्या शस्त्राने कापलं गेलं नसेल बालक गणेशाच्या धडाशी जोडलं जाऊ शकतं जा
एका अशा बालकाचं शिर घेऊन या ज्याचं तोंड उत्तर दिशेला असेल आणि त्याची माता त्याच्याकडे पाठ करून झोपलेली असेल. उशीर करू नका, उशीर झाला तर हा कधी जिवंत होऊ शकणार नाही. अरे मूर्खांनो, हे काय घेऊन आलात? प्रभू, तुम्ही जो आदेश दिला होता त्यानुसार हेच एक बालक सापडले. आम्ही त्याचं शिर घेऊन आलो आहोत. हत्तीच मस्तक विचार करायला वेळ नाहीये महादेव. हेच मस्तक जोडून बालक गणेशाला प्राणदान द्या. प्राण परत येत. मी याला वरदान देतो की लोक युगे युगे याची पूजा करतील. हा अद्भुत बालक पृथ्वीवासियांचे कल्याण करेल. मी याला वरदान देते की जेव्हा कधी शुभ कार्य होईल तेव्हा सर्वप्रथम गणेशाचं पूजन केलं जाईल. हे बालक विद्या आणि बुद्धीचा दाता असेल. प्रत्येक मंदिर आणि घरात याची स्थापना केली जाईल. लोक याला नेहमी मोदकांचा नैवेद्य अर्पण करतील. आपला पुत्र अति बलशाली आणि बुद्धिमान होईल. मी आजपासून याला आपल्या गणसेनेचा सेनापती नियुक्त करतो.